धक्कादायक चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून, पुढे काय केलं ते पहा. चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला ही घटना म्हसवड येथे रविवारी घडली. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पतीला अटक केली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की दीपाली धोंडीराम पुकडे राहणार कोडलकरवाडी म्हसवड हिचा विवाह धोंडीराम पुकडे वैचाळीस पुकडेवाडी तालुका मान याच्याबरोबर झाला होता. धोंडीराम व पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात एका इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते. दीपाली ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दीपाली व धोंडीराम यांना 8 व 9 वर्षाची अशी 2 मुले आहेत. धोंडीराम शनिवारी रात्री दारू पिऊन आला. दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. यामध्ये दीपालीच्या कानातून व नाकातून रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर तिला बेडवर झोपवलं. मुलांना जवळ घेऊन मुले झोपवली. धोंडीराम स्वतःही रात्रभर दीपालीजवळ बसून होता. सकाळी मुले उठल्यानंतर धोंडीरामनेच चहा बिस्किट दिलं. मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागारागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली असेल असे मुलांना वाटले. त्यानंतर 11 सुमारास मुलांना बाहेर खेळायला पाठवले. धोंडीरामही दुपारी 2 दरम्यान घराबाहेर गेला. त्यावेळी घरी आलेल्या मुलांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र आई उठत नाही म्हणून रडू लागली. यामुळे शेजारी राहणारे लोक तेथे आले. त्यांनी पाहिले तर दीपालीचा श्वास बंद पडला होता. याबाबत कोडलकरवाडीच्या तिच्या आईवडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी आले. दरम्यान खुणानंतर धोंडीराम हा खून करून एका ठिकाणी दडून बसला होता. पोलिसांनी शेतापिने धोंडीरामला पत्नी दीपालीचा खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ अधिक तपास करत आहेत.